काल प्रफुल्ल पटेल बाकीच्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याला वारंवार ते म्हणतात की अधिकृत त्याला कोणत्याही अधिकृत दुजोर नाही कारण का नंबर्स त्यांच्याकडे तुम्ही बैठक घेत आहे आणि त्यांना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खास वेगाची त्या पक्षाच्या संदर्भातच त्यांनी सांगितलं की हा पक्ष वेगाची शेर तर वेगाची शेर असेल या पक्षाच्या वतीने 10 वर्ष कार्यरत होता मंत्री होता त्याच्यानंतर तुम्ही जो काही निर्णय जाहीर केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष किंवा सचिव असं म्हणून केलं तशी तुमची सगळे त्यांनी ज्या सगळ्या नियुक्त्या केल्या त्याला त्यांच्या सही आहे का होते त्याच्यामध्ये सर ठीक आहे तर ज्या सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिनियर पदाधिकारी त्यांच्या साहाय्याने झाले आणि त्यामुळं हा पक्ष सध्या नाही घरचे प्रमाणे नाही पक्षच नाही हे अधिवेशन झालं ते अधिवेशनच बेकायदेशीर आहे त्यामुळे माझी निवड बेकायदेशीर आहे माझ्या अध्यक्ष काय तुमच्या पॉवर्स काय नाही पॉवर्स नको माझी निवड जी झाली त्या संबंधीची एक वचन नाही चालकोरावले आणि तो प्रस्ताव मांडला कोणी तो केला लोकांनी एक वचन तिथे निवड केली आणि असं असताना असं काहीतरी हे एकाने सगळे चेंज होते त्याला काय अर्थ नाही त्या महिन्यात व्यक्तींची तथ्य नाही.